सातऱ्यात सैनिक स्कूल आणि पेरवाडी परिसरामध्ये नागरिकांना दुर्मिळ ब्लॅक पॅंथर दिसल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ब्लॅक पॅंथरला शोधण्यासाठी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वन कर्मचाऱ्यांनी येथील झाडाला ट्रॅप कॅमेरा लावले असून वन विभाग या ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून ब्लॅक पॅंथरचा शोध घेणार आहेत. यावेळी वन विभागाचे वनरक्षक सुहास भोसले, प्रकाश पडवळकर, राजकुमार मोसलगे यांनी सर्व घटनेचा पंचनामा केला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्धपातळीवर वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. आज संध्याकाळी साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास सैनिक स्कूल आणि आजूबाजूच्या पेरवाडी परिसरातून नागरिकांचे फोन आले की सदर परिसरामध्ये ब्लॅक पॅंथर दिसला आहे. सदर घटनेची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ नोंद घेऊन आम्हा कर्मचाऱ्यास सदर ठिकाणी जाऊन घटनेची शहानिशा करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार आम्ही लोक सैनिक स्कूल परिसरामध्ये येऊन त्या ठिकाणी वन विभागाचे ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.